सर यस सर आम्ही असं किती वेळ नुसतंच बसून राहायचं ऍक्च्युली नाही तुम्ही का बसताय तुम्ही करा ना रिहर्सल सुरू करा गायत्रीची प्रॉक्सी घ्या रिहर्सल सुरू करा गायत्रीची प्रॉक्सी निवृत्त बोललो का मी मला म्हणायचं आहे की गायत्रीनी तिचा डिसिजन नो कळवलेला आहे तर मग तिची प्रॉक्सी घेण्यापेक्षा तिच्या रिप्लेसमेंटचा विचार का नाही करत होत आपण राईट अँड यू डोंट वरी सर म्हणजे तिची रिप्लेसमेंट करायला मी रेडी आहे आय एम ऑलरेडी प्रिपेअर्ड म्हणजे मला काहीच वेगळं करावं नाही लागणार सर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे आज रात्रभर मी खूप रिहर्सल करेन सो मी सर असं परफॉर्म करेन ना की गायत्री नावाची कोणी आपल्या ग्रुप मध्ये होती हे सुद्धा लोक विसरून जातील झालं तुझं बोलू मी आता फर्स्ट ऑफ ऑल ना मला तुझ्या कॉन्फिडन्सला दाद द्याविषयी वाटते थँक्यू सर माइंड ब्लोइंग सुपर कॉन्फिडन्स पण आता प्रॉक्सी घ्या आणि रिहर्सलला सुरुवात करा गायत्री बद्दलचा डिसिजन मी घेऊ प्लीज इफ यू डोंट माइंड सर पण ती येणारच नसेल रिहर्सलला तर तिची प्रॉक्सी घेण्यात काय अर्थ आहे मी बोललोय का अजून गायत्रीशी बोललोय का मी बोललोय बोललोय नाही ना नाही मी गायत्रीशी बोलतो ती ये ऑलराईट काय टाइमपास चाललाय काय बोलतोस तू कळतंय तुझं तुला आय एम सॉरी पण इतके दिवस तू दादाचा चांगला फ्रेंड आहेस किंवा सो कॉल्ड आमचा गुरु आहेस म्हणून मी खूप रिस्पेक्ट देऊन बोलत होते पण आता नाही मला एक कळत नाही की त्या गायत्रीमध्ये असं काय स्पेशल आहे की जिच्यासाठी आपण पूर्ण रिहर्सल थांबवून हातावर हात ठेवून बसायचंय आणि जेव्हा ऑप्शन नव्हता तेव्हा ठीक होत आणि मी रेडी आहे ना आय एम रेडी टू डू इट तरी प्रॉब्लेम आहे मी आत्तापर्यंत कधीही आपल्या डान्सच्या डिसिजनमध्ये दादाला आणलेलं नाहीये किंवा कधी असं म्हणलेलं नाहीये की दादा मला लीड व्हायचं आहे असं मी कधीच केलेलं नाहीये आणि ती गायत्री घरी बसून आपल्याला नकार देते आणि आपण सगळेजण तिच्याकडे परमिशन मागायला तिला रिक्वेस्ट करायला जायचं हे किती शेमफुल आहे तुझं एवढं इंडस्ट्रीमध्ये नाव आहे यू आर द किमो परफेक्ट खान हा तरी काय उपयोग तरी तू त्या फालतू मुलीसाठी असा डिसिजन घेणार आहेस का एवढा इमोशनल होऊन हात पसरणार आहेस का तिच्या पुढे ग्रो अप मॅन कम ऑन मूव्ह ऑन स्प्लेंडिड बड़ा स्पीच अब आया किट्टू का असली चेहरा सामने आई लाइक इट आई लाइक आई लव इट गुरु म्हणून रिस्पेक्ट द्यायला मी सांगितलं होतं सर म्हणाल मी सांगितलं होतं रिस्पेक्ट असावा लागतो दाखवायची गरज नाही पडत आणि मला लीड कर हे तू मला सांगितलं नव्हतंस स्वतःच्या भावाला सांगितलं होतंस तुला काय वाटलं मला कळलं नाही की तुला ओळखत नाही मी नाव आय टॉक यू लिसन लिसन व्हेरी केअरफुली मी किमो किमो द परफेक्ट खान तिच्या पुढे हात पसरायला जाणार नाहीये एखादा माणूस ज्या प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हा त्याला जी मदत लागते ना ती करायला मी जाणार माणूस की म्हणून ह्युमॅनिटी माहितीये कशाशी खातात नाही माहित सो मी जाणार आहे इकडे प्रॉब्लेम विथ दॅट पण तिने ऑलरेडी डिसिजन दिलेला आहे मग परत हेल्प कशासाठी हवी आहे गायत्रीने तिचा निर्णय घेतलेला नाही तिने योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी तिला मदत करायला मी जाणार आहे पण मला राहता राहिला प्रश्न तुझा तर तुझा जो काय हेल्पिंग हँड वगैरे तुम्हाला ऑफर केलायस ना आय रिअली अप्रिशिएट इट चांगली डान्सर आहेस तू यू हॅव दॅट स्पिरिट इन यू आय डोंट नीड इट गायत्रीच्या जागेवर कोण उभं राहणार हे मी ठरवणार आणि ते मी गायत्रीला विचारूनच ठरव कारण परस्पर निर्णय घेणं अपरोक्ष निर्णय घेणं माझ्या किमो किमो द परफेक्ट खान च्या तत्वात बसत नाही शेवटचं सांगतो प्रॉक्सी घ्यायची
प्रॅक्टिस सुरू करायची।